आज आपण कार्बनी संयुगांबद्दल शिकणार आहोत. या पाठामध्ये आपल्या भवतालच्या सर्व संयुगांचे रसायनशास्त्र सांगितलेले आहे. आपण रोज वापरतो त्या गोष्टी जसे अन्न, औषधे, कागद, लाकूड या सर्वांमध्ये एक घटक सारखा असतो, तो म्हणजे कार्बन. आपल्या भवतालचे जग कार्बनचे बनलेले आहे असे म्हटलं तरी खोटं ठरणार नाही. खरं तर रसायनशास्त्रज्ञांनी शोधले किंवा विश्लेषण केले आहे की साधारणतः 10 दशलक्ष संयुगे फक्त 4 मूलद्रव्यांपासून बनलेली असतात. कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन. या सर्वांमध्ये अत्यावश्यक घटक म्हणजे कार्बन आहे. या कार्बन संयुगांच्या अभ्यासाला ऑर्गॅनिक सेंद्रिय रसायनशास्त्र म्हणतात. जीवनाचं रसायनशास्त्र शोधून काढण्यासाठी हा विषय शास्त्र म्हणून पुढे आला. लोकांना असं वाटत होतं की सेंद्रिय असलेले काहीही हे कोणत्या तरी नैसर्गिक संयुगांपासून बनलेले आहे. परंतु पहिले सेंद्रिय संयुग युरिया जेव्हा असेंद्रिय संयुगांपासून प्रयोगशाळेत बनवले गेले तेव्हा शास्त्रज्ञ नव्या दृष्टीने सेंद्रिय रसायनशास्त्राकडे पाहू लागले. त्यांना विश्वास वाटला की कार्बनी संयुगांचे प्रयोगशाळेत विश्लेषण करता येते. आजकाल आपण खूप सारी सेंद्रिय संयुगे किंवा कार्बनी संयुगे वापरतो जी आपल्या भोवतालच्या सर्व गोष्टींमध्ये असतात. रंग, डाय, पेट्रोलियम उत्पादने, सौंदर्य साधने, अन्न इत्यादी. सेंद्रिय रसायनशास्त्र समजून घेण्यासाठी आपल्याला कार्बनी संयुगांमधील बंध शिकावे लागतील. मागच्या पाठांमध्ये आपण आयनिक बंधांची माहिती घेतली, NaCl चे उदाहरण पाहिले जे आयनिक बंधाचे उत्तम उदाहरण आहे, ज्यात 2 धनभारित आणि 1 ऋणभारित आयन Na+ आणि Cl- यांच्यातील विद्युत स्थितिक आकर्षण बलामुळे एकत्र राहतात. हा सर्वात बलवान बंध असतो. आयनिक संयुगांना वितळवणे खूप अवघड असते. त्यांचे द्रवणांक आणि उत्कलनांक उच्च असतात. वितळलेल्या अवस्थेत आयन चल असल्याने विद्युतवहन कार्य करू शकतात. याच गोष्टी आपण कार्बन संयुगांमध्ये पाहिल्या तर त्यांचे द्रवणांक आणि उत्कलनांक कमी असतात. याचा अर्थ आयनिक संयुगांमध्ये आंतररेणवीय आकर्षण बल खूप कमी असते. बहुतेक कार्बन संयुगे मिथेन आणि इथेन कक्ष तापमानाला वायुरूप असतात. ही कार्बन संयुगे विद्युत वहन करू शकत नाहीत. या सर्व गोष्टींवरून असे समजते की या कार्बन संयुगांमध्ये आयनिक गुणधर्म नसतात. आपण ज्याला 2 कार्बन अणूमधील बंध म्हणतो ते सहसंयोज बंध असतात. आता आपण सहसंयोज बंध म्हणजे काय आहे ते पाहूया. सहसंयोज बंधांचे आणखी उदाहरण म्हणजे तुम्ही आधी पाहिलेला हायड्रोजन रेणू. हायड्रोजन मध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो. नजीकच्या राजवायूचे स्थायी असे इलेक्ट्रॉन संद्रूपण मिळवण्यासाठी हेलियम सारखे व्हावे लागते, ज्याचे इलेक्ट्रॉन संद्रूपण 2 पूर्ण करावे लागते. प्रत्येक हायड्रोजनला 1 इलेक्ट्रॉन मिळवणे अवघड होते कारण त्याचा आकार खूप लहान असतो आणि तो 2 इलेक्ट्रॉनचा प्रभार घेऊ शकत नाही. हायड्रोजन काय करतो तर दुसऱ्या हायड्रोजन अणूबरोबर जोडला जातो आणि मग ही इलेक्ट्रॉनची जोडी संधान करतात, ज्यामुळे हायड्रोजन हायड्रोजन बंध बनतात. नायट्रोजन काय करतो तर नायट्रोजन बरोबर तिहेरी बंध बनवतात, ज्यामध्ये 2 नायट्रोजन मध्ये 6 इलेक्ट्रॉनचे संधान होते. नायट्रोजन मध्ये स्वतःच्या 2 एकमेव जोड्या असतात, म्हणून नायट्रोजन नायट्रोजन बंधामध्ये 8 इलेक्ट्रॉन असतील. असेच ऑक्सिजनचे, ज्याच्या रेणूमध्ये स्वतःच्या 2 जोड्या इलेक्ट्रॉन असतात, दुसऱ्या ऑक्सिजन बरोबर 4 इलेक्ट्रॉन संधान करतात, त्यामध्ये एकूण 8 इलेक्ट्रॉन असतात. नजीकचा राजवायू नियॉनचे इलेक्ट्रॉन संद्रूपण मिळवण्यासाठी ऑक्सिजन ऑक्सिजन असा दुहेरी सहसंयोज बंध बनवला जातो. सहसंयोज बंध एकेरी, दुहेरी किंवा तिहेरी असू शकतात. सहसंयोज बंधाचा मुख्य गुणधर्म असा की ते 2 अणूंमध्ये 2 इलेक्ट्रॉन संधान केल्यामुळे बनतात. कार्बनी संयुगांमधील बंध समजून घेण्यासाठी आधी कार्बनचे इलेक्ट्रॉन संद्रूपण समजून घेऊ. कार्बनमध्ये 6 इलेक्ट्रॉन असतात, 2 4. कार्बनच्या संयोजा कवचात 4 इलेक्ट्रॉन, म्हणून त्याचे 4 संयोज इलेक्ट्रॉन असतात. नजीकच्या राजवायूचे हेलियमचे संद्रूपण गाठण्यासाठी त्याला 4 इलेक्ट्रॉन द्यावे लागतील. त्याला C4+ बनावे लागते. या आयनला स्थिर होऊन राहणे खूप अवघड असते. त्याच्या लहान आकारमानावर असलेल्या निव्वळ उच्च प्रभारामुळे तो अस्थायी ठरतो. दुसरा नजीकचा राजवायू नियॉन. नियॉन सारखे बनण्यासाठी कार्बनला 4 इलेक्ट्रॉन मिळवावे लागतील
आणि सी किंवा सी मायनस फोर बनावी लागेल. ही कल्पना चांगली नाही, कारण आकार आणि भार यांचे गुणोत्तर खूप लहान असते, म्हणजेच खूप छोट्या इलेक्ट्रॉनवर खूप जास्त भार होतो. त्यामुळे कार्बन चार इलेक्ट्रॉन देणे किंवा चार इलेक्ट्रॉन घेणे पसंत करत नाही. त्याऐवजी तो चार इलेक्ट्रॉन दुसऱ्या कार्बन बरोबर किंवा दुसऱ्या मूलद्रव्याबरोबर संधान करतो. उदाहरणार्थ खूप वेळा कार्बन कार्बन बंध बनतात जिथे कार्बन त्याचा एक इलेक्ट्रॉन देतो आणि दुसरा कार्बन दुसरा इलेक्ट्रॉन देतो. खरोखर एक जोडी इलेक्ट्रॉन संधान करून बंध बनवतो. आपण मिथेनचे इलेक्ट्रॉन संरूपण पाहू. हे ल्युईसच्या इलेक्ट्रॉन ठिपका संरचना पद्धतीने दाखवले जाते. या बाबतीत संयुजा कवचातील प्रत्येक इलेक्ट्रॉन एका ठिपक्याने किंवा फुलीने दर्शवला जातो. केंद्रस्थानी असलेल्या कार्बन चार संयुजा इलेक्ट्रॉनपैकी एक एक इलेक्ट्रॉन हायड्रोजनच्या चार इलेक्ट्रॉन बरोबर संधान करतात आणि चार हायड्रोजन सुद्धा त्यांचे इलेक्ट्रॉन संधान करतात व कार्बन हायड्रोजन बंध बनतात. असे चार कार्बन हायड्रोजन बंध बनले की आपल्याला मिथेन हे संयुग मिळते. दोन अणूंमध्ये दोन संयुजा इलेक्ट्रॉनच्या संधानाने जो रासायनिक बंध तयार होतो त्याला सहसंयुज बंध म्हणतात.